नमस्कार, मी प्रवीण मोहकर, मल्ला टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. प्रथम पाहूया आजच्या ठळक घडामोडी. पनवेल कोळीवाडा येथे नॉन कोविड गर्भवती माता प्रसूती केंद्र झाले सुरू. नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांच्या मागणीला यश. विश्रांतीनंतर मच्छीमार नौका समुद्रात रवाना. आणि पनवेल तालुक्यात 188 नवीन कोरोना रुग्ण. अयोध्येत राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा येत्या बुधवारी होत आहे. या सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. ऐतिहासिक मंदिर उभारण्यास सुरुवात होण्याअगोदर लोक विविध मार्गांनी आपली भावना व्यक्त करताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन भाऊ चर्चेत आले आहेत, ज्यांनी देशभरातील 150 पेक्षा जास्त नद्यांचे पाणी जमा करून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्या गाठली आहे. राम मंदिर निर्माणासाठी देशभरातील विविध भागामधून सिद्ध व शक्तिपीठांची माती व नद्यांचे पवित्र जल अयोध्येत पोहोचवले जात आहे. नद्यांच्या पाण्याचा व मातीचा उपयोग भूमिपूजनावेळी केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. भूमिपूजनासाठी पश्चिम बंगाल व बिहारमधून देखील माती व नद्यांचे पाणी अयोध्येत येत आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी छत्तीसगडमधील एक मुस्लिम भाविक 800 किलोमीटरचा प्रवास करून अयोध्या येथील सोहळ्यास हजर राहणार आहे. मोहम्मद फैज खान असे या भाविकाचे नाव असून तो छत्तीसगडमधील चांदखुरी गावचा रहिवाशी आहे. या सोहळ्यासाठी मोहम्मदने आपल्या गावातली माती आणली आहे. भगवान श्रीराम यांची आई कौशल्या यांचे जन्मस्थान म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे. अयोध्येत 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणाऱ्या राम मंदिर भूमिपूजनाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भूमिपूजन सोहळ्यासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अयोध्येचे उपमहानिरीक्षक दीपक कुमार यांनी तेथील सुरक्षेची माहिती देताना कोविड प्रोटोकॉल पाळला जाणार असून 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल असे स्पष्ट केले. पनवेल महापालिका हद्दीत दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. त्यामुळे पनवेल कोळीवाडा येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णांकरिता रुग्णालय सुरू करण्याची मागणी पनवेल महापालिकेचे नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी पालिका आयुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या मागणीला यश आले असून महापालिकेने काही प्रमाणात गर्भवती मातांसाठी आरोग्य व्यवस्था सुरू केली आहे. पनवेल व आजूबाजूच्या परिसरातील नॉन कोविड रुग्णांना कोविडची चाचणी केल्याशिवाय उपचार केले जात नसल्याने त्यांना उपचार घेणे खूप अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीत जर नॉन कोविड रुग्णांकरिता हॉस्पिटल सुरू केले तर अनेक नागरिकांना होणारा त्रास कमी होईल व त्यांना इतर रोगांवरही व्यवस्थितरित्या उपचार घेणे शक्य होईल असे मत डॉक्टर अरुणकुमार भगत यांनी व्यक्त केले होते. आणि याबाबतचे निवेदन त्यांनी पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले होते. त्यानुसार कोळीवाडा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीमध्ये 20 खाटांचे नॉन कोविड गर्भवती माता प्रसूती केंद्र सुरू करण्यात आले आहे. पनवेल तालुक्यात रविवारी कोरोनाचे 188 नवीन रुग्ण सापडले असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 154 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 139 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकाचा मृत्यू झाला आहे तर 89 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 49 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून 65 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले. मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये घेत आहोत छोटीशी विश्रांती. कुठे जाऊ नका, पाहत राहा मल्हार टीव्ही. राजकारण, अर्थकारण, चित्रपट, नाट्य, समाजकारण, अध्यात्म, क्रीडा आणि गुन्हे विषयक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा मल्हार टीव्ही. क्या आप बेहतरीन छुट्टी की तलाश में है तो जनाब आपकी तलाश खत्म होगी शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट में. 10 एकड़ की जमीन में फैला हुआ शिवगंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट आपको मिलेंगी समंदर की लहरों की सवारी, बच्चों के लिए और बड़ों के लिए वाटर स्लाइड्स, मशरूम फॉल, रेन डांस, शॉवर ब्रिज, ब्रेकर बीच, स्प्लैश वाटर, वेव पूल, मशरूम पूल, डीजे की धमासान, पूल राइड्स, शादी एवं पार्टी के लिए एक बढ़िया हॉल, बच्चों के लिए वाटर स्लाइड्स के साथ मोनो ट्रेन, झूला, एनिमल पार्क, हेलीकॉप्टर राइड
और बहुत सारे खेल। इसके साथ साथ हाइजीनिक फूड, गाड़ियों के लिए पार्किंग की सुविधा। अब पनवेल से 4 किलोमीटर की दूरी पर रसायनी में अवश्य आइए और पिकनिक का मजा लीजिए। हमारा पता, शिव गंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट, शिव धाम, सुमाटने गाँव, रसायनी, पनवेल। टेलीफोन नंबर 2527464099907798 और 7506218153 और 562। आइए और पिकनिक मनाइए शिव गंगा वाटर पार्क एंड रिसोर्ट में। राजकारण, अर्थकारण, चित्रपट, नाट्य, समाजकारण, अध्यात्म, क्रीडा आणि गुन्हे विषयक ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा मल्हार टीव्ही। विश्रांतीनंतर मल्हार टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। पुढच्या पोराने 1.5 महिन्यापासून रस्त्यावर टाकून दिलेल्या एका आजीला भारतीय जनता युवा मोर्चाचे पदाधिकाऱ्यांनी आसरा मिळून दिला आहे। तसेच तिला तिच्या घरी सुखरूप पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुंब्रा पनवेल मार्गावरील टोल नाक्यावर शोभाबाई बबन चिन्हे नामक आजीबाई अत्यंत हलाकीच्या स्थितीत राहत असलेल्या भाजप युवा मोर्चाचे खारघर तळोजा मंडळ अध्यक्ष विनोद घरत यांना दिसल्या होत्या। त्यांनी आपुलकीने आजीच्या जवळचा चौकशी केली तर भयानक वास्तव समोर आले। आजीबाईंना त्यांचा मुलगा असाच सोडून गेला होता। आजीबाई 1.5 महिन्यापासून त्याच ठिकाणी होत्या। त्यांनी नाव व मुलाचे नाव सांगून शहाड फाट्याजवळ गेगाव नाका इथल्या असल्याचे सांगितले। कोरोनाच्या काळात आपल्या आईला मुलगा अशा अवस्थेत सोडून गेला असल्याने तत्काळ विनोद घरत यांनी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्याशी संवाद साधत ही घटना सांगत आजीबाईंची राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली। यावेळी उपायुक्तांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच आजीबाईंना निवारा मिळेल असे सांगितले। 2 महिन्याच्या विश्रांतीनंतर 1 ऑगस्टपासून मच्छीमार नौका पुन्हा खोल समुद्रात रवाना झाल्या आहेत। नव्या हंगामात तरी आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल अशी आशा मच्छीमारांकडून व्यक्त करण्यात येत आहे। कोकणाला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून या अरबी समुद्रात मासेमारी करून सुमारे 5 लाख मच्छीमार आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। पण सरते वर्ष मच्छीमारांसाठी खूप त्रासदायक ठरले। अवकाळी पाऊस, वादळांची मालिका, त्यानंतर कोरोना विषाणूचा संसर्ग, लॉकडाऊन, वाहतूक बंद अशा अनेक कारणांमुळे कोळी बांधव पुरते हैराण झाले। शासनाच्या नियमाप्रमाणे 1 जून ते 31 जुलै अशी मासेमारी बंद ठेवण्यात येत असते। 2 महिन्याचा हा काळ पूर्ण झाला आहे। त्यानंतर आता मच्छीमार नव्या हंगामाची सुरुवात करणार आहेत। आपल्या बोटीमध्ये तांदूळ, रॉकेल, तेल, मसाले अशा रोजच्या भोजनासाठी लागणारे साहित्य तसेच मासळीच्या साठवणुकीसाठी बर्फ घेऊन कोळी लोक खोल समुद्रात रवाना झाले आहेत। या हंगामात मासे कसे मिळतात यावर त्यांचे जीवनमान अवलंबून असणार आहे। पुन्हा एकदा नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। पनवेल कोळीवाडा येथे नॉन कोविड गर्भवती माता प्रसूती केंद्र झाले सुरू। नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत यांच्या मागणीला यश। विश्रांतीनंतर मच्छीमार नौका समुद्रात रवाना आणि पनवेल तालुक्यात 188 नवीन कोरोना रुग्ण। आजचं बातमीपत्र इथं संपलं। नमस्कार।